नमस्कार दोस्तों, याद आवाय होगा आज तज वंचर है क्या मेरा लावला कळशीरा टेकन करून लागले जी आवाय दिसले का होगा की पुन्हा ना घेतला बा कॅमेरा ही बाटली बेटले पाणी आता जेवण आले बघा 1:30 वाजले आता बाकरी हनुमंत भाऊ घर बाकरी चपदे घेऊन कुत्र्याला बाकर घेऊन आलाय पुन्हा पिन लागले जेवाय बघा हस्ती या जेवाय बघा शेतात चाललंय आमचं जेवण पिंपरणी खाली मस्त पैकी आज सकाळी दूध तोर आलतो येताना उपाशी राहिलो सकाळ जाणार 1:30 सकाळी जेवणाला उशीर झाला भाव गेलं घरी आंघोळी करून आम्ही येताना आंघोळ्या करून आलतो पण त्याला लावला आंघोळ करायला आम्ही बसलो आपलं आता जेवत शेळ्या म्हशी इकडं वर आणलीत ना बाटूक चारायला कुत्र बी आणले मग कुत्र्याला बी भाकर घेऊन आले कुत्र्याला बी बाजरी भाकर टाकली पाण्याहून आणली जाणार शेळ्या म्हशी कळशी भरून आणली त्या सिरीतनं कळशी बीन भरून आणली पाण्यात जार येताना आणला होता आम्ही कसा आहे सकाळी सत्रात काम होते भरपूर काम झालं आज पेंड्या बांधून लावून गंज थोडे नाही अजून सकाळ होते त्या सात आठ पाच अंदर राहिल्यात तेवढं दाबाय जाणून घ्यायला अजून आमचं एक नियोजन चुकलं आज जेवण आणलं नाही सकाळ सकाळी पाठचा स्वयंपाक करायला पाहिलं होतं हे नीन जेवण आणा पाहिजे उद्या आणू उद्या इतक्या उशीर उपाशी राहायची वेळ आली नसती खाल्ला की तुम्ही कुठं खावला तुम्हाला ओसाचा कांडकडा खाल्ला ना गोड भरत काय होतं या गडे एवढ्या गडीने दोन तीन बाकरीचा पेट्टा पडणार याला एवढ्या फळकुडन काय होतं या मला खरं सांगायला आज भूक लागली तू दूध किती पिलती छान दूध पिली आज कधी पित नाही बरं आज पिवली ती पिली म्हणून बरं झाली ना तुझा लय आपलं झाली असे आज मला भूक असून होत नाही 1:30 म्हणजे जास्तच टायमिंग झालं 1:30 उपाशी राहायची वेळ आली आज पर काम तर झालं ना गार हा होत्या मला काट नाही उंज कडक असलं रानात झाड यायची त्यामुळं एकदम भारी वाटतं हो घरच्या सारखं आता मसर बांधली तुम्हाला सांगतो झाडाखाली दोन तीन पिंपरने खाली दोन तीन म्हशी बांधल्या हनुमंत भाव तकडं शेळ्यापाशी उभा राहिला धुका काय लागेना ते पण आपलं शेतातलं जेवण एकदम भारी वाटतं थोडं जरा कांदा द्याय पाहिजे होतं घरच्याने काय करावं कांदा द्यायला नाही कांदा असल्यामुळे अजून भारी वाटतं आज कसं खाल्लं बाबा आज कसं खाल्लं काय करायचं आता आज हाटेला केलं नाही आता काम करून हाटेला जायचं म्हणले एवढा पैसा खजिना नाही का हा दाबून काम करायचंय अजून गोळा करायला बरं राहिले ना अजून पेंड्या काय उद्या सकाळी बंद बर थोडं गोळा केले तुला लावायचं राहिले जरा अजून जाताना मसरा शर्ट तिथं बांधायची मग जायचं या चालत जायला लागतं तिथनं मोरबी कोण लय लांब मित्रांनो ही सहा सात घरापासून शेत लांब असलं का जरा अपडा होती हो 8-9 किलोमीटर शेत आहे घर असत तर लेबर झालं असत बांधू इथं मग म्हणे काल शेड बीड एक दोन वर्षा आता तर नीट केले आपण घर बांधणे इतकी आपली कुवत नाही पण शेड बांधू आपण शेड बांधू छपार टाकू एखादा कागद टाकू वर ना तसलं बांधू आणि वर्धा मी जा रही
झाला जत्रा जरा जत्रा बसवी होते मग काय अब कसं आम्हाला शेत नाही ते एवढा पसार आहे आमचा इकडे शेती जास्त आहे आता हे तर इकडे करून हलायला खालच्या भागाला उन्हाळा पडला तर आता लय वाटलं तस खालच्या पंढरपूर साईडला पंढरपूर इकडे शेटपळ कुर्डवाडी लोक लांब जातील लातूर पर्यंत पर आपण निदान इकडे बारशी बिरशी एरियात जायचं आपलं आणि बिचाना संघ ठेवावा लागल आपला भांडी कुंडी दोन तीन पातीर दोन तीन ताट तेल मीठ चटणी ठेवायचं आपलं कांदा ठेवले दाळी ठेवली म्हणजे झालं की काय लागते पीठ एक ठेवायची पाहिली बर पाण्याची कळशी किटली बिटली ठेवायची एखाद्या रेडी अंगावर टाकायची बोजा बांधून सगळा आपली रेड काश्मीरी सवायी रेड काश्मीरी बोजा मागवायची ती घोडा असत या गेलो दोन रेड काय वर पाठव थोडं 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 जाते म्हणाल घेऊया घोडच घेऊया आपण कालवण वाढती आहे जरा वाढती की पळीन काही येणार किटलीतलं अवया किटलीत कालवण आणलंय तुम्हाला लावतो किटली उतर बर अवया किटलीत आणलंय गाडी येईल म्हणल्या सांडते ना म्हणून किटलीत जाणं लागतो बस तुला घे तुला घे घे पाड भरून खा पाड भरून खा म्हणजे सध्या पण टेन्शन नाही दुपार अजून जेवते काय तास घर आहे आपलं घर जरी असलं का सारखं तास तासाला जेवते काय म्हणून अगं तर काय पण घेऊन खायला येत तर मित्रांनो आता आम्ही हाय 15 महिना घेत एवढा घेतला महिना संपला तिथलं रानात खाया झालं का आम्ही बहुतेक खाली जाणार आहे पंढरपूर जाणार घेऊन खालत जाणार आहे आम्ही थोडक्यात काळ्या रानच उसाय बघायला जाणार तिकडं नदी काठाने तिकडं मग लय गाठे पडते ते तिकडचं कोण असलं फॅन आपलं तर तुम्हाला सांगतोच कुठवर आलोय काय आलोय डिटेल देत राहा आमच्या पाऊस का कमी हो जनावर लागते खायला आणि ही चारा आहे ते आताच घालून चालत नाही त्यात मेंढरा असते बरं झाला असं आपल्याला दोन तीन महिने बाहेर निघले ना पुन्हा ही चारा आपल्याला पुरतोय बांधून जाणार म्हणलं मांदा लागत बांधून लय खाते ते एका जागे बांधून खाया त्यांना काय उघडू काय आपल्याला काय गोळ्याची गरज नाही रेड काय दे रेड खाय गबाल टाकाय मोठ नेट घ्यावं लागल त्यात अजून आणू ज्याला बसवायची रेडिओ एका ठिकाणी राहायच दोन दोन तीन तीन दिवस चार दिवस पाच दिवस त्या एरियात राहायच जिथं खायला असेल आम्हाला हाणून लावू नका बरं आपण आलो आम्ही तुमच्या बागात तर ढकलून देऊ नका नाही आता ढकलू बिघडलो आम्हाला हाणते ती म्हणते ती गुरु राकेश नेलंय माणसं मारू बिरू नका रे बाबा मेंढरा केला मारत तस काय काय शेतकरी लय मेंढरा केला आणले करते मध्ये जाणला तुम्ही मागच्या वर्षी लय मारलं होत तर मित्रांनो चालू आहे आमचं जेवण असं यात तुम्ही पिन जेवाय शेतात काय बरं का अजून चपात्या दोन चपात्या मस्त आहे अजून माझं तर झालं बघा हात धुया लागली तर चला भेटू पुढच्या वेळात बाय.